कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. आपल्या लायकीपेक्षा जास्त आणि असाध्य असलेल्या गोष्टी जर आपण साध्य करायला गेलो तर असंच होतं. अरे खरंच सांग बघू काय झालंय. कसे आहात नेत्राचे आजोबा? झाली का लग्नाची तयारी? रुपाली थांब. काय मग मंगलाताई, काय पैठणी नेसणार आहेत की काय? असं काय करताय शेखर? हो अद्वैतच्या सासरच्यांची बोलू दे मला. हॅलो. काहीतरी गडबड नक्कीच आहे. इंद्राणी असायला हवी होतीस तू. कळलं असतं मला या बिंडोकच्या मनात काय चाललंय ते. इट्स ओके, माझं मलाही कळूच शकतं आणि ते कळेलच. हां बोला आजोबा. राजाध्यक्ष साहेब सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे बाईसाहेब. नाही तुम्ही लक्ष नका देऊ तिच्या बोलण्याकडे. घैसास गुरुजींनी फोन करून नेत्राच्या आजोबांना काही सांगितलं तर नसेल ना? राजाध्यक्ष साहेब. हां तुम्ही फोन केला होता, तुम्हाला काही महत्त्वाचं बोलायचं का? बघा तुम्ही कामात व्यस्त असाल तर आपण नंतर बोलूया. नाही बोला ना तुम्ही. तुम्ही घैसास गुरुजींकडे गेला होतात ना? मग पुढे काय झालं? नेत्रा अद्वैतच्या पत्रिका जोडतायत ना? मी त्यांना पत्रिका दिल्यात. मग त्यांचा काही निरोप आला का? नाही त्यांच्याकडनं अजून काही कळलं नाही. मलाच कामाच्या गडबडीत जमलं नाही. हे बघा तुम्ही जर कामाच्या धावपळीत असाल तर मी बोलू का त्यांच्याशी? नाही नको तुम्ही. हे बघा आजोबा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा, मी माझं बोलणं सुरू आहे त्यांच्याशी. बरं. आणि हो त्यांच्या पत्रिकेमध्ये काही ग्रहदोष असेल तर लग्नापूर्वी आपण ग्रहशांती करून घेऊ. म्हणजे त्याची तशी काही गरज पडेल असं मला तरी वाटत नाहीये. आता घैसास गुरुजी काय सांगतात ते बघूया आपण. हो नक्कीच बघूया ना आपण. घैसास गुरुजींशी बोलणं झालं की मला कळवा हा, मी वाट बघतोय. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी बघतो सगळं व्यवस्थित करीन, काळजी करू नका. हो हो. नेत्राच्या जीवाला धोका आहे हे मी नाही लपवू शकत. हे ओझ घेऊन मी नाही जगू शकत. नेत्राला मला सांगावंच लागेल. शेखर साहेब ऑफिसमधून आलेत तरी अजून काहीच बोलले नाही आहेत. दुपारी काय झालं होतं त्यांना? कसल्या टेन्शनमध्ये होते काय माहीत. काय करू, फोन करू का त्यांना? साहेब महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. बोला ना साहेब. या ना तुम्ही आत या. नेत्राला सत्य सांगायला आलेस? मग सांगून टाक सत्य, मग काय होईल माहिती आहे ना? साहेब काय झालंय बोला ना. नेत्रा
गोष्ट अशी आहे की तू जर का अद्वैतशी लग्न केलंस तर तुझा मृत्यू होईल, आणि नाही केलंस तर अद्वैतवर आयुष्यभर मृत्यूची टांगती तलवार आहे. थांबलास का? सांगतोस ना सत्य, सांग ना. म्हणजे नेत्र अद्वैतला सांगेल आणि मग अद्वैत या लग्नाला उभाच राहणार नाही. साहेब, नक्की काय झालंय? तुम्ही आज ऑफिसमध्ये सुद्धा खूप टेन्शन मध्ये दिसत होता, काही झालंय का? सांगतोस ना सत्य, सांग. इतरा, मीच माझ्या मुलाचा जीव स्वतःच धोक्यात टाकतोय. माझ्याकडे अद्वैतचा जीव वाचवण्याची शेवटची संधी होती, पण मीच ती धुडकावतोय. सांग साहेब. नाही ठीक आहे नेत्रा, ते मी अद्वैतला काही झालं तर सर्वस्वी तू जबाबदार असेल हे लक्षात ठेव. नेत्राला हे सगळं सांगून तू अद्वैतचा मृत्यू ओढावून आणतोयस, तू नियती बदलण्याचा प्रयत्न करतोयस. लक्षात ठेव, जबाबदार तू असशील अद्वैतच्या मृत्यूला. साहेब, तुम्ही काही बोलला नाही तर मला कळणार कसं काय झालंय ते, सांगा ना मला. नेत्रा, मी तुला सांगायला आलोय की Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.